नमस्कार, लोकसंदेश न्यूजमध्ये आपले स्वागत. मी स्मिता यादव. पाहूयात काही सविस्तर घडामोडी. रविवार दिनांक 5/4/2019 रोजी डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा या प्रतिष्ठानचे अध्यक्ष पद्मश्री सन्मानित डॉक्टर श्री अप्पासाहेब धर्माधिकारी तथा श्री दत्तात्रय नारायण धर्माधिकारी व श्री सचिनदादा धर्माधिकारी यांच्या प्रेरणेने व मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रभर कब्रस्थान स्वच्छता अभियान राबवण्यात आले. तसेच सांगली शहर, सांगली जिल्हा अंतर्गत मिरज, कवठे महाकाळ, विटा, तासगाव, आटपाडी, कर्नाळ, आष्टा, इस्लामपूर, शिराळा तसेच सांगली जिल्ह्यातील सर्व प्रमुख शहरांमध्ये सकाळी 7 वाजल्यापासून ते 10 वाजेपर्यंत अतिशय पद्धतशीर शिस्तप्रियेने 2000 सदस्यांनी अतिशय उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. तसेच या कार्यक्रमासाठी मुस्लिम समाजाचे लोक सहभागी झाले होते. या कार्यक्रमामध्ये सांगली, मिरज, कुपवाड महानगरपालिकेचे मोठे सहकार्य लाभले. सांगली येथील कब्रस्थानमध्ये 10 टन कचरा संकलन केला. हे प्रतिष्ठान सर्वधर्म समभाव या पद्धतीने कार्यभाग करते. सर्व धर्माचे लोक यामध्ये सहभागी झाले होते.